महाराष्ट्र शासनाच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत टाकेवाडी गावाची निवड झालेली आहे. त्या अनुषंगाने टाकेवाडी येथील दरीवस्तीमध्ये असलेला पाझर तलावाचे खोलीकरणाचं तसेच गाळ काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे सदर काम नाम फाउंडेशन मार्फत होत आहे. या कामामुळे टाकेवाडी गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी विनामूल्य माती घेऊन जात येणार आहे. सदर तलावातील निघालेली माती ट्रॅक्टरची सोय करून शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी ग्रामपंचायततर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे. अमृत सरोवर योजना राबवत असताना तलावाच्या ठिकाणीच निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये टाकेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आला. या कार्यक्रमासाठी टाकेवाडी गावचे प्रथम नागरिक संदीप बबन शिंदे, उपसरपंच अनिल शेठ चिकले, ग्रामसेविका रोहिणी घोडेकर, पोलीस पाटील उल्हास चिकले, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती कोंडाजी वायाळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष वायाळ, नांदूर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमॅन लक्ष्मण वायाळ, सुदाम शिंदे, वैशाली शिंदे, डोंगरे मामा सुजित वायाळ, सोमनाथ शिंदे, विकास वायाळ, अर्जुन शिंदे, निलेश शिंदे तसेच स्टार महाराष्ट्र न्यूजचे नवनिर्वाचित पत्रकार ॲडव्हान्स फाउंडेशनचे सर्वेसर्वा सचिन मारुती वायाळ कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अमृत सरोवर अभियान अंतर्गत टाकेवाडी गावाची निवड करण्यात आली आहे. आपल्या टाकेवाडील गावातील दरेवस्ती येथील पाझर तलावाचे खोलीकरणे एक महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पाझर तलावाच्या येथील ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले आहे. या ठिकाणी जे खोलीकरण या ठिकाणी डिझेल पुरवण्याचं काम केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज अंबेगाव टाकेवाडी.